गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याचं डिटेक्शन करत असताना आपण वेगवेगळ्या टीम्स, वेगवेगळ्या या भागात ऑपरेट करत असलेल्या गँग्स यांचा शोध घेत होतो. तो शोध घेत असताना एक आरोपी आपल्याला मिळाला ज्याचा दरोड्यामध्ये सुद्धा सक्रिय सहभाग होता आणि त्यांनी केलेले इतर जे ऑफेन्सेस आहेत ते इंटरोगेशनच्या दरम्यान समोर आले. त्यांनी एकट्याने किंवा काही साथीदारांच्या सहाय्याने दोन दोन तीन तीनच्या ग्रुप्समध्ये घरफोड्या अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या आणि अशा आपल्या जिल्ह्यामधल्या एकूण 85 घरफोड्या या त्यानं इंट्रोगेशनच्या दरम्यान त्यांना आणि त्याच्या साथीदारांनं कन्फेस केलेल्या आहेत. त्यापैकी 34 घरफोड्यांमध्ये आपल्याला या पद्धतीच्या मौल्यवान वस्तू आहेत. या सगळ्यांची किंमत ही जवळपास 13.5 लाखांच्या आसपास आपल्याला आत्तापर्यंत रिकव्हरी मिळालेली आहे आणि एकूण 85 ऑफेन्सपैकी हे 34 वगळून इतर ऑफेन्सवरती अजूनही रिकव्हरीचे आपले प्रयत्न सुरू आहेत आणि इंट्रोगेशन आणि त्या दृष्टीने तपास सुरू आहे. भविष्यातल्या काळात कदाचित आपल्याला आणखी रिकव्हरी या ऑफेन्सेसमध्ये मिळेल अशी शक्यता आहे. जिल्ह्याची ही पहिलीच अशी मोठी कारवाई. या पद्धतीची 85 गुन्हे एकाच वेळेला उघड होण्याची आणि 34 ऑफेन्सेसमध्ये रिकव्हरी मिळण्याची माझ्या माहितीप्रमाणे ही पहिली मोठी कारवाई असेल. यामध्ये 6 आरोपी अटक आहे. यांची वय जी आहे ती वर्ष 25 ते 40 दरम्यानची आहे. यापैकी मध्ये एक जुवेनाईल सुद्धा समावेश आहे. नावं आपल्याला यांच्यावर ऑलरेडी आपण मोका अंतर्गत कारवाई केलेली आहे. वडूतच्या देखरेखीमध्ये यापैकी काहींचा समावेश आहे. त्याच पद्धतीने सिद्धेश्वर कुरोलीचा जुना दरोडा आपल्याला त्याच वेळेला ओपन झालेला होता, त्यामुळे यांच्यातील मेजॉरिटी लोकांवर नुकतीच मोकाची कारवाई झालेली आहे आणि त्यांच्यावरती ऑलरेडी आपण मोकाप्रमाणे चार्जशीट पाठवणार आहोत. या पर्टिक्युलर ऑफेन्सच्या संदर्भात आत्तापर्यंत समोर आलेले सगळे गुन्हे हे घरफोडीच्या स्वरूपातले आहेत, त्यात व्हायलन्सचा यूज झालेला नाही. परंतु आपल्याला जर आता परत इंट्रोगेशनमध्ये कुठला व्हायलन्सचा यूज झालेला आहे असा एखादा ऑफेन्स त्यांच्यावर दाखल असल्याचं मिळालं तर आपण त्याही गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर मोका प्रपोजलचा विचार करणार आहोत. Thank you.